पण त्याचं एवढं लागण्यासारखं काय? ज्यांना हा माझा शब्द लागला असेल त्यांना मला विचारायचंय, तुम्ही दुसऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना एखादा माणूस भ्रष्ट आहे हा त्याच्यावरती कलंक नाही लावत तुम्ही? एखादा माणूस भ्रष्ट आहे, तू भ्रष्ट आहेस, तुमचं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही नाही का लावत? मग आता माझं असं म्हणणं आहे की मी भाषणात बोललेलो आहे की हसन मुश्रीफांच्या पत्नीनी रस्त्यावरती येऊन आक्रोश केला होता की अशा वारंवार खाडी टाकण्यापेक्षा एकदा काय ते गोळ्या घालून आम्हाला ठार मारा. मग आता तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी, म्हणजे मला बरं वाटलं की आम्हाला जे बोलत होते की बाळासाहेबांना अटक करण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, मला आज कळलं की अरे यानं सुद्धा मांडी आहे, त्यांना सुद्धा मांडी नावाचा अनुभव आहे हे मला आज कळलं. आणि ते सुद्धा ते लागतायत, त्यांना दुसऱ्याच्या मांडीला मांडी ते लावतायत. म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर तो माणूस भ्रष्ट आणि त्याला तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता, म्हणजे असं काय आहे की तो नेमका भ्रष्ट आहे का देव आहे? म्हणजे तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व? तर तुम्ही ज्याप्रमाणे सगळ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करता आहात आणि त्याच्यानंतर कलंकित करून बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात स्थान देतात, तर त्या कुटुंबानी समाजात वावरायचं कसं? एकदा तुम्ही त्यांच्या घरावरती धाडी टाकता, सगळं काही त्यांचं कलंकित करून टाकता, तो कलंक घेऊन ते तुम्ही भले त्यांना मंत्री केलं तरी मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का? मग त्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? म्हणजे माझा कलंक शब्द एवढा परिणामकारक असेल असं मला वाटलं नव्हतं, पण त्याच वेळेला मी सांगतो की मला एवढं बरं वाटलं की थोडं तरी मन तुमचं जागा आहे, तर त्या मनाच्या लेखी म्हणजे जनाचं नाही तर मनाचं ऐकून दुसऱ्यांवरती आरोप करताना त्याचं भान ठेवा. नितीन गडकरीनं सुद्धा या अनुभवातून जावं लागलेलं आहे आणि मला काही गंमत वाटत नाहीये कोणाला काय बोलायचं. आता पूर्वी मी अफजल खानाची सॉरी असं बोललो होतो, आता अफजल खानाच्या सॉरीमध्ये बोलण्याचा हेतू माझा हा होता की तुम्ही सगळ्यांनी शिवचरित्र आपण वाचलेलं आहोत, ऐकलेलं आहे, सगळं काय वाचलं असेल नसेल सगळ्यांनी तरी ऐकलेलं आहे आणि जाणता राजा बघितलेला आहे. त्या जाणता राजामध्ये तो प्रसंग आहे, अफजल खानाची सॉरी आले आणि ते कान्होजी जेठे नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला जातात आणि सांगतात की खानाचा खलिता आली आहे, तो त्यांच्या भाषेमध्ये ते बोललेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले एक तर आम्हाला येऊन सामील व्हा, धर्मांतर करा, नाहीतर कुटुंबासकट मारले जाल. आता हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय जे घराघरात घुसवत आहेत, म्हणजेच त्याचा अर्थ तोच आहे की कुटुंबासकट सामील व्हा नाहीतर कुटुंबासकट आम्ही तुम्हाला कापून टाकू, अशी असंच त्याचा अर्थ झाला ना. हे घराघरामध्ये तुम्ही ईडी सीबीआय घुसवत आहेत तेव्हा ते कुटुंब कलंकित नाही होत, त्याच्या त्याला कलंक लागत नाही. मग तुम्हाला जर का आम्ही काही बोललो नुसती जाणीव करून दिली तर एवढी तुमची आग तळपायची आग मस्तकात जायचं कारण काय? पहिलं हे थांबवा. माझं मत आहे उघडेपणाने आपण जाऊ, उघडे म्हणजे जाहीरपणाने लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांना फैसला करू दे, पण तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करता आहात, लोकांना उद्ध्वस्त करता आहात, कुटुंबाची मानसिक शांती हिरावून घेत आहात आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही त्यांना पक्षात घेऊन मानाचं पान वाटतात, मग लोकांमध्ये त्या लोकांनी कुटुंबानी वावरायचं कसं? सर यापूर्वी मात्र बॅनर पाडणे काळापासून ही नक्की कोणती संस्कृती? हे सगळ्यांनीच बघायला पाहिजे. आता मला सांगा, मी आजच पेपरमध्ये बातमी वाचली की येत्या 4-5 दिवसात मला वाटतं लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? पंतप्रधान मोदीजी येत आहेत. कोणाच्या हस्ते होणार आहे? पवार साहेब. मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? व्यासपीठावर कोण कोण असणार? म्हणजे मला एवढंच त्याचं काय तारतम्यच कळत नाहीये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून ब्रिटिशांना सांगणारं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा आता लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? लोकमान्यांनी तेव्हा जो विचारला होता प्रश्न सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा प्रश्न विचारणार कोण? कोणाला उत्तर कोण देणार? ज्यांच्यावरती तुम्ही 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्या सोबत आला, पवार साहेब तुमच्याही बरोबर व्यासपीठावर असणार, आमच्यातले मिंडे तुमच्या सोबत असणार, मग शेवटी लोकांनी बघायचं काय? कोण कलंकित आणि कोण कसला, म्हणजे कोण कोणाला कलंक लावते? आणि मग निदान आपण एक माणूस की म्हणून एकमेकाचा आदर तो ठेवला पाहिजे. जे काय आरोप असतील त्या आरोपाला जागा, आरोप करताना जबाबदारीने वागा, आरोप केल्यानंतर ते केवळ त्यांना घाबरून टाकून पक्षात घेतले आणि आरोप चौकशी बंद केली, मग पहिले ज्यांना तुम्ही घाबरून पक्षात घेतले त्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं?